कुगनोळ येथे महाराष्ट्रातून येणाऱ्या बसची तपासणी. महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या कर्नाटक महामंडळाच्या बसेस निपाणी पोलिसांनी कुगनोळी फाट्यावर तपासणी करूनच सोडण्यात आल्या. कर्नाटक व महाराष्ट्र उपमुख्यमंत्री यांच्यात सुरू असलेल्या शाब्दिक बाचाबाचीच्या पार्श्वभूमीवर कुगनोळी फाट्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे यांच्या वतीने कर्नाटकात येणाऱ्या गाडीवरती बेळगाव सह निपाणी कारवार संयुक्त महाराष्ट्र होणारच अशा आशयाचे फलक लावून गाड्या पाठवण्यात आल्या होत्या. याची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या वतीने PSI BS तळवार अमर चंदनशिव व सहकारी पोलिसांनी कुगनोळी फाट्यावर महाराष्ट्रातून येणाऱ्या गाड्यांची तपासणी करून असलेले फलक काढून गाड्या कर्नाटकात रवाना केल्या.